ಶಾಂತ. हे मित्रांनो सुप्रभात, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. आज जायचं आहे आपल्याला कुठं, हा आश्रमला जायचं आहे. बस्तीकडे जाणार होतो आम्ही. आज व्लॉग एक्साइटेड राहणार आहे. व्लॉगला बघत आहे कंटिन्यू आणि लाईक करून घ्या तुझ्या व्हिडिओला. चला निघूया तुझी तो ती गाडी घेऊन येतो. आपलं फक्त जायचं काम करायचं, तुम बघायचं काम करायचं फक्त. चल सकाळपासून मी जवळपास 3 ऍक्सिडेंट बघितलेले आहेत. एक कारचा, एक स्कूटीचा जे की तुम्हाला दाखवित होता बा जाताना, एक आता आटो फुटलेला दिसला. जीव दिन राव, हे रोड आहे का काय? एवढा खराब रोड असत, काम चालू आहे इथं सध्या. त्याच्यामुळे जायचं लय अवघड आहे. उतरलो मी. किती एवढा रोड खराब असतो रे. अदे आश्रम, त्रिवेणी आश्रम. हे आश्रमला आलो आम्ही. पहिली बार असा आश्रम बघितलेला आहे आणि आता आपण फिरूया. मधात मस्त मजा येणार आहे फिरण्यासाठी. आज जास्ती गर्दी नसून म्हणजे झालं. उलट कसं नाव दिसत आहे आश्रम, त्रिवेणी आश्रम. इथे येऊ शकता तुम्ही फिरायला. तरी तुम्ही पहिली बार आलोय वर, मला इच्छा कुठून जायचंय? मला वाटलं इकून जायचंय पाठीमागून. इकून जायचंय. ही आश्रमची एंट्री आहे. काय काही फाडा फिडा लागते काय? क्यू आर स्कॅनर. किती एक करते काय? काय पण विजिटर फॉर्म. हा दिसाल दिसाल. फोटो काढून टाकावं लागते का? हा. तर ये एंट्री करताना सर्वात पहिल्यांदा तिथं स्कॅन करावं लागते आणि आपल्याला फोटो काढून टाकावं लागते किती जण आले व्हिजिटिंग म्हणून. सुट्टी असते ना, सुट्टी असते ना पण लागलं पण मदत वगैरे यार. हे काही फुल पाळा करू शक्यच नाही. आश्रमचा मॅप आहे, तिथून एंट्री करायची. मग कुठून कसं काय जायचं, खायला प्यायला काय काय आहे आता आपण बघू मधात. आपण चाललो तिथं जायचं का? हा ठीक आहे चल. हा फिरायला मस्त आहे इथलं आश्रम म्हणून आहे, पण हे ओरिजिनल आश्रम नाही, हे फिरायचा आश्रम आहे. तर इथं लय जास्ती जोरात बोलायला जमत नाही. मग आपण असं बोलू, हाय आता आपण इथं फिरायला आलो असं बोलू ते असं म्हणाले. पण आपण आपल्या स्टाईल मध्येच बोलणार. इथं काही एवढी गर्दी नाही आहे. तर महागलचे बघू शकता, मस्त दिसत आहे. फोटो काढायचे असले तुम्ही नक्कीच यावा इथं, मी म्हणतो. काय समजलं ना? हा दादा लागतो मी. दादा तुला रिपोर्ट पाहू शकतो कसं आहे. मला आताच कळालं ऋतिकून की हे मेडिटेशन सेंटर आहे म्हणून. मला वाटलं फोटो काढायचा आहे की. तर इथं आहे ना जो डिप्रेशन मध्ये मध्ये तुम्ही गेला असला तर सांगा, इथे येऊन तुम्ही कोर्सेस आहेत म्हणा ते जॉईन करू शकता. आणि वातावरण तसंच आहे एकदम शांत.
त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच येऊ शकता. इथं तुम्ही काही करू शकता. इथून मला तर वाटतं फोटो काढल्यास मस्त वाटतं मेडिटेशन पेक्षा. इथं करायचं असलं मेडिटेशन तर माणूस करायचं मला तर घरी करतो. पण हा एवढं आहे की इथं लय शांत वातावरण आहे. हा ऋतिक मला त्याप्रमाणे बरोबर आहे. मधात गाद्या पिद्या बिछाने दिसलेत टाकलेले. एक कोर्स वाले दिसत आहेत. विजिटर ला आयडी नाही. बरोबर आहे. जेवण बिवून सगळं एवढं कुठे आलं तसं आलं. तर इथं मेडिटेशन म्हणजे सेंटर आहे. इथं आपण तिकडं नंतर जाऊ. तर इथं आम्ही सध्या मेन म्हणजे विजिटर म्हणून आलेलो आहोत. इथं दोन्ही आहे. कोर्स बी घेऊ शकता. बघा तुम्हाला काय करायचंय. डिप्रेशन मध्ये नव्हत ना. हा डिप्रेशन मध्ये असलं होतं असं करायचं. यायचं योगा भासम योगा आसम योगा आसम. अरे कुठं जायचं. इथं सध्या तुम्ही येऊ शकता कधी पण. भो लई काही आहे बघण्यासारखं. पण आता तुम्हाला सांगत नाही कारण की इथं आल्यास तुम्ही काय बघणार आहोत. मग इथं इंटरनॅशनल रूमचे वॉशरूम आहेत. इथं बघितले नसले तर येऊ शकता. असं बाहेर मस्त वातावरण आहे. रेंज नाही मेन म्हणजे माझ्या VI कार्डला. इथं मेडिटेशन करायचं ना तुला. मग बघू शकता व्हॉलंटिअर ट्रेनिंग प्रोग्राम 20-21 जानेवारी 27-28 जानेवारी म्हणजे तुम्ही अजून येऊ शकता. 2 weeks फुल टू प्रोग्राम. हे इथं फ्री जेवायला असते काय. हो चांगलं बात आहे. इथं फ्री मध्ये जेवायला भेटते. तुम्हाला भूक लागली असली तरी सगळ्यात बेस्ट आहे. इथे येऊन राहायचं एक दिवसासाठी फक्त. हो ठीक आहे ठीक आहे. तर इथं जेवायची सुविधा आहे. तर स्वतःच्या हाताने ताट घ्यायचे आणि इथं जेवायला आहे फ्री मध्ये. तर हे आहे जेवायला आज इथं फ्री मध्ये. एवढं जेवायला तर 50 रुपये मध्ये बी भेटत नाही. पाहू शकता इथं किती जण जेवायला बसलेले आहेत. ते तिथून आणलं आम्ही जेवायला. तुम्हाला आता दाखवेल तसं. राव मला इथं वाटलं नव्हतं की जेवायला बी भेटते आश्रम मध्ये. ते बी फ्री एवढं असत. तसं तर 50 रुपयाचं पेट्रोल बी जायचं नाही माणसाचं. इथं जर फ्री जेवायला भेटत असल्यास राहायचं असलं तर राहू शकतो. तुम्हाला ते बी दाखवतो जेवायला मस्त आहे. राहायचं असेल तर नाही इथंच राहावं लागतं. जेव 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 बघा जेव. बिना मोबाईलचं जगू शकत नाहीस का. जेवण झालेलं आहे. मस्त फुल जेवण झालं. माझे घरून बी जेवण करून आलो तुम्ही. थोडं अजून जेवण करून बघा मला इथलं जेवण कसं असते. तर आपण आता थोडं फिरू मधात. बघू कसं असते वातावरण इथलं. इथं सध्या स्वतः जेवायला घ्यायचं. स्वतःच ताटं धुवायचे. स्वतःच सगळं करायचं. जसं मी कॅम्पला 7 दिवस केलं कंटिन्यू. त्याच्यामुळे मला असं काही नवीन वाटलं नाही. यश नाही यज्ञ शाळा. ऋषी इथं काय. इथं काय आहे शाळा. हा तेच आता वाचलेलं. झेंडा वंदन सकाळी फडकलेलं दिसतोय. ओम भट स्वाहा झेंडा फडके नाही. इथं असं म्हणायचं ओम भगनी भावोदरी ओम भट स्वाहा. खाली रूम्स आहेत म्हणा. आणि ह्याच्या वरी ह्याच्या वरी पायऱ्या हो नजारा. रोहन कसला दिसतंय चिकना. यार पक्षी बाहेर घ्यायला काय. ते कोणचे पक्षी आहेत बे. कोणचे पक्षी आहेत ते सांग बरं. कोणचे असं आहेत जे की बघितले नाहीत. हा गरुड आहेत का. बर बर. तर इथं सर फोटो काढत आहेत. आणि इथे तो बदक बघा ना कसले आहे तो. मला पहिल्यांदा वाटलं डुप्लिकेटच आहेत. लांबून असं दिसतंय का नाही.
डुप्लिकेट तर हे बदक मागच लागले होते, जवळ गेले की आडायला लागले, जसं की तुम्ही आता बघितलं माझं, तर जवळ जायचं नाही, लांबून असं वाटायला की पुतळेच आहेत. आता दुसरीकडे कुठे जाऊ तर आपण इथं चलून तुम्ही कधी पिऊ शकता. बघा ना कसे स्टॅच्यू झाले म्हणून थांबलेत. ऋषी इथं शांत बसले, मला वाटले आता ह्याला 7 दिवसाचा घ्यायचं काय की. इथं छोटूशी पिले छोपी व्हिडिओ काढतोय. बस कर बस कर, फुटकडी काढतो. तर या वातावरणात आराम करायचं म्हणजे एकदम मस्त वाटत आहे मला. तर खरंच रिलॅक्सिंग आहे. तर 7 दिवसाच्या तुम्ही राहायला येऊ शकता आश्रमला. रविवार टू रविवार असते. ऋषीला द्यावं वाटायला मला इथंच. ऋषीला लईच कर मला वाटतं. माय फीस भरत असतो किती? 3,000 ना? नाही नको. किती का असं ना फीस? माझ्याकडेच पैसे नाही तर राव, असले ते द्या कोणीतरी. गुगल पेचा नंबर देतो तुम्हाला मी. नंबर घ्या म्हणते, ह्याचा नंबर मी काय म्हणतो, काय घेन ते ना. 87-88 द्या बा. पाठव पैसे घरी जा घरी. हलतं एवर चालं ना. कसला चिकणार ऋतिक हे गपे. तुला उठी तो का? तुला उठिल्यास कसं होईना असं? मम्मी लई जावन बर का. तीन पागल लागलं माग. फोटो काढायला गेल तीन माग लागलं. पकड 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 यार पकड की. रोहन रोहन रे विषय. एक नसते नाही दिले दोन. नाही पण नेऊ द्यायचे नाहीत बाहेर. इतका प्यार 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 है. कुतु कुतु मदर मदर चाव. ऋतिकला लई प्यार आले. किती 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 फोटो काढते. बस कर असा दिसतोय. मला झोप यायला लागली आता. ह्याला चला म्हणलं तर चलो नाही झालं. थोडं अजून मला ते एक्सप्लोअर केलं असतं. विषय म्हणते काही नाही अजून एवढं काही. घर आहे तर आता काय होतंय. इथं पेंटिंग केलेले आहे तर घरावरच पाहू शकता तुम्ही. योगा आसन काय? हा नाही ना, आत नाही जाणार बघा. ते टेन्शन घेऊ नको. तर सध्या हेलिकॉप्टरचं तुम्हाला दाखला असतो कुठं उतरत आहे. तिथला गेट बंद आहे. तुम्ही नंतर कधी येऊन पाहू शकता. आपल्याला आता तेवढा टाईम नाही. जेवढं तुम्हाला दाखवीन तशी तुम्ही बघत राहा व्हिडिओ. तिथं आणलं गेलं पाणी. घ्या पाणी भरून प्यायला. ते रोहन नाही ऋतिक तसंच. तुम्ही ओरिजिनल फोटोग्राफर असला तर ह्याच्यासारखं आयफोन घेऊन यायचं, फोटो काढत राहायचं. तर मीच ते फोटो काढायची सवय आहे. मनाल्याच आश्रम झालं हे फक्त. जास्ती फोटोच काढणार आहे. मग इथून इकडं गेलतो. आता इकडून इकडं जायचंय. राहायची सोय बघायची आपल्याला. फक्त तिथं दाखवा द्याव.
समोरच राहतात, मदत फोटो म्हणजे व्हिडिओ काढायची, फोटो काढायची परमिशन नाही म्हणून हे मदत पाहू शकता तुम्ही हे नुस आला जागेवर बसायचं म्हणून बस नाही झोका खेळायला किती सुकून वाटली, शांत वाटत ना, गाडीचा आवाज ना कशाचा, मस्त वातावरण पाहू शकता आश्रम मध्ये राहायची सुविधा। झोके तर आहेतच, इथं मदत दाखवायची परमिशन नाही, तुम्हाला जेवढं होईल तेवढं बाहेरून मी दाखवलेलंच आहे। व्हाईट बिल्डिंग आहे मस्त पैकी, आणि इथं खाली मेडिटेशन साठी तुम्हाला मागे दाखवलेलंच। कसलं वातावरण वाटत असं सकाळी सकाळी इथं झाडाखाली बसायचं मस्त पैकी। खरंच इथं किती सुकूनदायक आहे, मस्त पैकी मागची बिल्डिंग। मेडिटेशनला आपण पैसे किती आला आपण विचारलंच नाही राहू, इथं किती आहेत विचारूच आपण काय होते। आणि जास्ती करून ऋषी तो फोटोच काढत आहे, व्हिजिटर म्हणून आला होता फोटो काढायला, मस्त जागा आहे तुमच्यासाठी। इकडं डॉर्मेंटरी आहे म्हणजे लोकल ग्रुपमध्ये राहायला, तिथं बसलेलं दिसत आहे, तिथून मदत दाखवू द्यायचं नाही तर आपल्याला काही, म्हणजे तुम्ही तुम्हाला मग टिकून दाखवलं होतं। इकडचं मेल साठी आणि इकडचं फिमेल साठी म्हणजे इथे मेडिटेशन चालू आहे सध्या, एकदम शांत वातावरणात जर का तुम्हाला दिसत असलं तर। खाली गुरुकुल आहे म्हणा लहान, हे फुलच घेऊन संभवून हे करतोय। इथं सायलेंट वातावरण म्हणजे सर्व आहे, एकदम शांत आवाजात बोलायचं, ना कुणाला परेशानी जगाच्या बाहेर। इथं गुरुकुल आहे लहान लेकरांना संस्करण करण्यासाठी, तर हे पाहू शकता तुम्ही गुरुकुल कसं दिसत आहे। शिस्तप्रिय एकदम दुनियाच्या बाहेर राहायचं म्हणल्यास आश्रम नंबर एक आहे, खरं सांगतो तर तुम्हाला। म्हणजे मी आश्रम मी पहिल्यांदाच बघितलं, व्हिजिट केलं आश्रमला, तुम्ही बी व्हिजिट करू शकू घेऊ शकता, मन शांती करण्यासाठी एकदम नंबर एक आहे। तर आता आपण बाहेर जाऊ, थोडेसे फोटे काढू। फोटो काढले नाहीत म्हणल्यास मग ओ यादही क्या इसमें हम ना हो। थोडी थोडी शायरी शिकायला आपण, शांत ना शांत काम की इकडे बाजूला कुछ तो चल रहा है। एकदम शांत वातावरण, अरे तू आपल्याला दिसायला पण मला झोपायचं मेडिटेशन। हे एंट्री पॉइंट विसरू नका जाताना, आमक ह्याचा फोटो काढला तुम्ही कुठं हरवला पी तरी वापस येऊ शकता, तर हे फोटो काढायचं नव्हतं तुम्हाला। हे दाखवलं मी, हे पण दाखवलं, हे म्हणजे इथंच आहे समजा इथं, आणि तो बी दाखवलं तुम्हाला, ते बी दाखवलं, जवळपास दाखवलं तुम्हाला सर्वजण। टाईम बी बघून घ्या किती किती आहे। सर्व स्टार्टिंगला ही नर्सरी आहे, त्या इथली नर्सरी रोहन, इथं सगळं नॅचरल दिसले आहे ना, नॅचरल पदार्थ। अभि वास कसला आला, हे काय काय धागे दिसले ते कसले तरी, चल इथं सगळं नॅचरल आहे, इतका वास येतोय ना, मस्त वास येत आहे इथं तर सर्वांचा। ते पाहू शकता सर्व रोज पिवळ 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 गुलाब, इकडं ब्लॅक गुलाब,
तिथं हे रोहन आलायच फोटो काढण्यासाठी. हे व्हाईट गुलाब अख्खी नर्स आहे कशी दिसत आहे टाक. मेन्शन कर मला स्टोरी टाकतोय. रोपटे बी लावलेले आहेत, बांबू दिसतोय लावलेला, भरपूर फुलं बी लावलेले आहेत. तर हे इकडं बी गुलाब आलं का इथं, इकडचे रेड गुलाब हे रेड. ठीक आहे चल चल. गुलाब नाही मग काय आहे गुलाबच आहे. गुलाब नाही वेदांमध्ये त्यानुसार आणि त्यासाठी संकल्पन देऊ शकता म्हणून 6 तारखेला कार्यक्रम आहे. पण हा पेड आहे हा आणि कॉर्पोरेट लोकांचे ह्याच्यामध्ये आपल्या लाईफच्या रिलेटेड आपल्या काही क्वेश्चन्स असतील ते आणि प्लस मेडिटेशन हे त्याच्यामध्ये होणार आहे. आणि हे कॉर्पोरेट रिलेटेड जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. हा हा पण पेड आहे पण रजिस्ट्रेशन प्लस पेड असं दोन्ही आहे. आणि हा फार्मर्स आहे फक्त फ्री रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. तर त्याने जसं सांगितलं 5 फेब्रुवारी 6 फेब्रुवारी 7 फेब्रुवारी काय काहीतरी आहे तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. 5 फेब्रुवारीला 6 फेब्रुवारीला काहीतरी पेड आहे. 7 फेब्रुवारीला बी व्हिजिट हेअर टू जॉईन. मॅडम जसं सांगितलं घेऊन आलेली आहे राहायला. राहायला आली का पिकनिकला आली एवढे जण राहायला आली एवढे जण आता साफसफाई करणार का राहायला आली. इथं बी स्कूल बस आली आता कस काय आली राहण्यासाठी आली का गेला आणली करत. चला रे प्रियदर्शनी इंद्रायणी भोसरी बारकी सगळी लहान लेकरच आहेत सर्व. कुठे नाही लागले बस ऑडियन्सला देतो काय गुलाब आता पोरीला देतो. माझ्या सर्व ऑडियन्सला माझ्याकडून लव यू टू यू. तर बाय बाय त्रिवेणी आश्रम. सध्या फक्त एक प्रॉब्लेम आहे की रोड बनायला चालू आहे त्याच्यामुळं मोटरसायकल चालू आहे त्याची सर्वात मोठी प्रॉब्लेम आहे. फोर व्हीलरची जाईल समजा कशी होती इथं जर का पडलं तर मेलच पण तेच बेंड झालं कसं तरी. आमचं हेवी ड्रायव्हर रोहन असल्यामुळं चालवल्या गाडी कशी तरी. बरं झालं आमच्यातलं एक पंटर नाही आणि तो पंटर असतात आम्ही इथून वर गेला असतो. पंटर ना चलू देते ना चलू दे. अशाच प्रकारे मी घरी आलो आणि आता तुम्हाला आश्रमला जायचं असेल तर जाऊ शकता. जसं की आम्हाला दिलं आणि ते मॅडमनं सांगितलं किती 5 तारखेला 6 तारखेला 7 तारखेला 8 तारखेला जाऊ शकता त्रिवेणी मरकल पुण्याला. तुम्ही आता आपलं पुण्याचं समजा मी तुमच्यानंच वाटत तुमचं जवळच आहे मला तर खास कर. तुम्ही जाऊ शकता आश्रमला कधी पण भेट देऊ शकता. मस्त वातावरण आहे तिथं तुम्हाला फोटो कधी ते बी करू शकता. जाऊन राहायचं असलं तर ते पण करू शकता. तुमची मजा जे कर वाटत ते करायचं नाही करून प्राण आलाय तर तिथं जाऊन करायचं. जेव्हा व्हिजिटर म्हणून ते जात आहे तिथे तिथे पैसे लागत नाही तर एक दिवस पाहून फिरू शकता तिथं पाहू शकता. लई लई मदत पाहू देत नाही लांबून लांबून पाहू शकता. तरी ही आजचा व्लॉग इथपर्यंत असतो. तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट बसून नक्की सांगा. भेटूया उद्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर जय श्रीराम म्हणून व्लॉग खतम करतो.